हॅलो मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण आकृतीबंध म्हणजे काय आणि आपल्या आजूबाजूचे आकृतीबंध ओळखायला शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे वेगवेगळ्या आकृतीबंधांबद्दल आणखी जाणून घेऊ. गोलू आणि बब्बन गोलूच्या घरी खेळत आहेत. अचानक बब्बनची नजर गोलूच्या टेबलवर गेली. बब्बनने लगेच गोलूला बोलावले आणि म्हणाला, बघ गोलू, तुझ्या टेबलवर किती सुंदर आकृतीबंध बनवलेला आहे. गोलू आकृतीबंध ओळखू शकत नाहीये. मुलांनो, तुम्ही गोलूच्या टेबलवर बनवलेला आकृतीबंध ओळखू शकता का? हवं तर व्हिडिओ थांबवून तुम्ही त्याचे उत्तर शोधू शकता. मुलांनो, आकृतीबंधाचा नियम शोधण्यासाठी तुम्हाला फक्त बघायचे आहे की त्या आकृतीबंधामध्ये कोणत्या गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे. इथे एक पिवळे फूल आणि निळ्या फुलाचा एक समूह बनवलेला आहे आणि ह्या समूहाची पुनरावृत्ती करून एक आकृतीबंध बनवलेला आहे. बब्बनने गोलूला समजावले की ह्या आकृतीबंधाचा नियम कसा शोधायचा. गोलू आकृतीबंध शोधण्याबद्दल शिकून खूप खुश झाला. तो बब्बनला म्हणाला की आपण एक खेळ खेळू आणि घरात लपलेले सगळे आकृतीबंध शोधू. बब्बन आणि गोलू गोलूच्या घरातील अजून आकृतीबंध शोधायला लागले. गोलूने त्याच्या भिंतीवर लटकवलेले घड्याळ बघितले आणि लगेच घड्याळाकडे खुणावत म्हणाला, बघ बब्बन, माझ्या घड्याळात एक प्रकारचा आकृतीबंध आहे. तू ओळखू शकतोस का की आकृतीबंधाचा नियम काय आहे? मुलांनो, तुम्ही देखील गोलूच्या घड्याळातील आकृतीबंधाचा नियम शोधू शकता का? अगदी बरोबर. इथे पांढरा, लाल आणि हिरव्या पट्ट्यांच्या समूहाची पुनरावृत्ती करून आकृतीबंध बनवला आहे. गोलू आणि बब्बनला गोलूच्या घराच्या पडद्यांवरही एक वेगळा आकृतीबंध दिसला. तुम्ही पडद्यावर बनलेल्या ह्या आकृतीबंधाचा नियम शोधू शकता का? हवं तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. इथे ह्या एका आकाराला वेगवेगळ्या प्रकारे फिरवून एक समूह बनवलेला आहे आणि ह्या समूहाची पुनरावृत्ती करून एक वेगळा सुंदर आकृतीबंध बनवलेला आहे. गोलू आणि बब्बन गोलूच्या घरातील वेगळे आकृतीबंध शोधण्याचा खेळ खेळून खूप खुश झाले. मुलांनो, तुम्ही देखील आपल्या मित्रांसोबत आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वेगवेगळ्या आकृतीबंधांचे नियम शोधण्याचा खेळ खेळू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे आकृतीबंध ओळखण्याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण आकृतीबंध पूर्ण करण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहू.